नमस्कार मित्रांनो, आत्ता आज अगदी घाईनं तुमच्याशी बोलतो आहे, भेटतो आहे, कारण बाई पण भारी देवा हा सिनेमा सगळीकडेच अख्ख्या महाराष्ट्रभरात धुमाकूळ घालतोय, करोडोची कमाई करतोय. आणि त्यावेळेला आपल्या नेहमीच्या अभिवाचक डॉक्टर गीतांजली सुद्दलवार यांनीही एक अडचण या सिनेमाबद्दलची घेऊन एक व्हिडिओ पाठवलेला आहे. तो अर्थात सोबत मी दुसऱ्या याच्यावर टाकलेलाच आहे, सोबत टाकलेलाच आहे आपल्या रंगगंधच्या चॅनलवर. तो अर्थातच सोबत मी टाकलेलाच आहे, पण त्याबद्दल मलाही काहीतरी अधिक बोलावंसं वाटलं म्हणून हा वेगळा व्हिडिओ माझाही या सिनेमाबद्दलचा टाकतो आहे. खरंच खूप छान सिनेमा आहे. आमच्याकडे चाळीसगावला एक ट्विन थिएटर आहे, एक राज टॉकीज म्हणून आणि एक हंस टॉकीज म्हणून. राज टॉकीजला साधारणपणे 250-300 कपॅसिटी आहे आणि याची कपॅसिटी हंसची 800 कपॅसिटी आहे. गंमत म्हणजे पहिल्यांदा असं झालं की हा एक सुंदर असा मराठी सिनेमा तिथं दोन्ही थिएटरमध्ये तोच सिनेमा थिएटर मालकाने लावलेला आहे. आणि तो लावलेला असतानासुद्धा तिथे स्त्रियांची इतकी तोबा गर्दी आहे की दोन्ही थिएटर्स भरून ओसंडून वाहत आहेत. मी राज थिएटरमध्ये रविवारी संध्याकाळी हा सिनेमा बघायला गेलो आणि गेलो तर तिथे अक्षरशः गंमत म्हणजे मी एकुलता एक पुरुष होतो आणि बाकी सगळ्या बायकाच बायका होत्या. अर्थात कमीत कमी 10-12 जणींनी तरी मला बघितल्यावर म्हटलं, अरे सर तुम्ही आलाय, मी पण माझ्या नवऱ्याला घेऊन आले असते. मग म्हणजे लोकांना, स्त्रियांनाही वाटतं आहे असं की हो, हा सिनेमा आपल्याला नवऱ्यांनी पण बघायला पाहिजे. खरंच खूप छान सिनेमा झाला आहे हा. अर्थात केदार शिंदेबद्दल मला तर खूपच आदर आहे आणि खूप छान सिनेमा काढतो, विचार खूप चांगला असतो आणि त्याच्यावर व्यवस्थित वर्कआउट करून तो पुढे सादर झालेला असतो. म्हणजे त्या काळी जसं बासू चटर्जींचे, अमोल पालेकर वगैरे यांचे जे सिनेमे असायचे, तशासारखा विचारपूर्वक काढलेला, छान आनंद देणारा आणि तरीही शेवटी एक चांगला मेसेज जाईल तुमच्यापर्यंत असं काहीतरी या सिनेमांमध्ये असतं. अर्थातच या सिनेमामध्ये 6 जणी ज्या आहेत त्या सगळ्याच एकदम धमाल आहेत. रोहिणी हट्टंगडी असतील, वंदना गुप्ते असतील, त्या दोघी तर सिनियर आहेत आणि खूपच जबरदस्त अभिनय आहे. म्हणजे मी तर म्हणेन, नाटक, सिनेमा, मालिका याच्यामध्ये भूमिका करणाऱ्या लोकांनी अभिनय कसा करावा हे बघण्यासाठी म्हणून हा सिनेमा बघावा आणि या दोघींचा रोल बघावा. अर्थात सुकन्या कुलकर्णी मोने, सुचित्रा बांदेकर, दीपा परब चौधरी, शिल्पा नवलकर ह्या सगळ्यासुद्धा आपापल्या भूमिकेत जगलेल्या आहेत. अक्षरशः सहज सोपं नेहमीसारखं जगणं सुरू आहे असंच वाटतं. त्यांनी एक विशेष अभिनय केला आहे असं कुठंच वाटत नाही. आणि त्याच्यामध्ये कसं झालं आहे की एक कथानक आहे आणि ते सरळ 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 पुढे जात आहे असं काही नाही आहे. 6 जणांचे वेगळेवेगळे प्रसंग आहेत 6 जणींचे आणि ते सगळे एकत्र कोलाज करत गेलेले आहेत. या सिनेमा असा साधा सरळ जरी असला तरी शेवटपर्यंत उत्सुकता टिकून राहते, बघत राहावंसं वाटतं, कुठेच कंटाळवाणा होत नाही आणि सर्वांगानं सर्वांग सुंदर असा सिनेमा कसा असावा याचं हे अतिशय सुंदर असं उदाहरण आहे. कुठेही कुठे अगदी उगाचच मेलोड्रामा केला आहे असंही नाही, एक नर्मल विनोदाची झालर पूर्ण सिनेमाभर आहे. तर ह्या सगळ्या ह्याच्यामधनं मला असं वाटतं की अंतिम संदेश काय आहे, तर या 6 बहिणींमध्ये जो संदेश एकमेकीशी संवाद तुटलेला आहे तो त्या एकत्र आल्यामुळे, मंगळागौरीच्या स्पर्धेच्या निमित्ताने एकत्र आल्यामुळे त्यांच्या एक संवाद होतो आणि त्याच्यातून आपापसातले प्रश्न समजतात आणि ते प्रश्न सुटतात. हा खरं म्हणजे याच्यामधला अतिशय उत्तम असा संदेश आहे. तर मला तेच वाटतं की सोशल मीडियामध्ये सारखं सारखं हा बायकांचा सिनेमा, बायकांचा सिनेमा असं म्हणत पुरुष तिथं जात नाही आहेत. खरं म्हणजे पुरुषांनी या सिनेमाला आवर्जून जायला हवं असा हा सिनेमा आहे. नंबर 1 म्हणजे
अहो इतका चांगला सिनेमा, इतका चांगली निर्मिती मूल्य असलेला सिनेमा, त्याला पुरुषांनी का नाही जायचं? त्यांनी तो बघायला हवा. दुसरी गोष्ट, स्त्रियांचे प्रश्न इन जनरल बहुतेक सगळे नवरे असंच म्हणत असतात की आपली बायको फार कटकट करते. असं का होतं? परत त्याच्यामध्ये मुख्य कारण सुसंवादाचा अभाव, हाच मुख्य प्रश्न असतो. तो प्रश्न इथे किती छान सोडवला गेला आहे सहा बहिणींनी एकमेकांना भेटल्यानंतर, ही गोष्ट त्यांनाही कळू दे ना. आणि एक मला कायम असं वाटतं, नवरा बायकोचं नातं जे असतं, संसार जो असतो, तो टिकण्यासाठी, तो चांगला फुलवण्यासाठी, आनंदी समाधानी होण्यासाठी नवरा बायको यांच्यामध्ये वैचारिक संवाद अधिक व्हायला हवा, मोकळा संवाद असायला हवा. पुरुषांना खूप वेळा असं वाटतं आपल्या व्यवसायातल्या अडचणी, व्यवहारातल्या अडचणी किंवा आर्थिक अडचणी याच्याबद्दल बायकोबद्दल कशाला बोलायचं, बायकोशी त्यांना काय अक्कल आहे, असा एक विचित्र अहंभाव बाळगून पुरुष वावरत असतात. अशी उदाहरणं अनेक बघायला मिळतील. त्यांनी उलट आपल्या बायकोशी व्यवस्थित संवाद करून, मोकळेपणा ठेवून, तिलाही विचारात घेऊन जर गोष्टी केल्या तर खूपसे प्रश्न याच्यातनं सुटणार आहेत. आणि त्या दोघातला संवाद चांगला झाला तर आता वाढत असलेलं घटस्फोटाचं प्रमाणसुद्धा कमी होऊ शकेल. त्यामुळे ह्या सिनेमाने ज्या पद्धतीनं जगण्याची एक दिशा दिलेली आहे, ती दिशा मला खूप जास्त महत्त्वाची वाटते. आणि ते नवरा बायको दोघांपर्यंत पोचायला पाहिजे. म्हणून मला असं वाटतं की आता जे कोण प्रमोट करतात हा सिनेमा, त्यांनी पुन्हा पुन्हा सांगायला हवं, हा फक्त बायकांचा नाही आहे, पुरुषांसाठी सुद्धा आहे. पुरुषप्रधान समस्येमध्ये, पुरुषप्रधान व्यवस्थेमध्ये खरंच पुरुषांच्या सुद्धा खूप काही समस्या तयार होतात, त्यालाही मोकळा संवाद हाच खरं म्हणजे उत्तर आहे. तेव्हा मित्रांनो, अजिबात घाबरू नका, आपापल्या पत्नीसोबत या, एकटे दुकटे या, पण जरूर या, हा सिनेमा मिस नका करू. खूप छान आनंद देणारा हा सिनेमा आहे असं मला वाटतं. धन्यवाद.